या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सार लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। निलेश राणेंकडून घोटाळ्याचे आरोप, विनायक राऊतांचे थेट उत्तर। सावधान, सिंधुदुर्गात उष्म्याची लाट। आणि रामू जन्मोत्सवाचा जल्लोष। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। आता पाहूया सविस्तर बातम्या। कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात? मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना, त्यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई जाण्याची गरज नाही। सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवलीत हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी। अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी, डीप फ्रीज कूलर, तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5 स्टार AC, 4 स्टार 3 स्टार ची पूर्ण रेंज, वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध। एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध। आता अधिक वेळ दवडू नका। पत्ता: आरवाय एंटरप्राइजेस, वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर, कणकवली। मोबाईल नंबर 9619-6115-58 आणि 9193-34-79-08। सध्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे, सिंधुदुर्गातही याच्या झळा बसत आहेत। उन्हात जाणं असह्य झालंय, यातच कोकणात उन्हानं म्हणजेच उष्माघातानं एका महिलेचा बळी घेतलाय। याच पार्श्वभूमीवर हवामान विभाग अलर्ट झालाय। याच पार्श्वभूमीवर प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून 17 एप्रिलला सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे खबरदारी घेऊन प्रवास करायला हवा। तसेच रामनवमी असल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे लहान मुलांना याचा दिलासा मिळाला आहे। एकूणच याबाबतचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश भुचडे यांनी। आज सर्वाधिक तापमान कणकवली सिंधुदुर्गामध्ये आहे, तुम्ही देखील तोंडाला रुमाल बांधलाय, काय सांगा? आज पेपरमध्ये पण आलं आहे की या उष्माघाताचा मोठा परिणाम होणार आहे। हे सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आजचा दिवस तरी निदान हे पाळावी म्हणून, आणि उन्हापासून शक्यतो दूर राहावे। थंड पाणी अर्ध्या अर्ध्या तासाने थंड पाणी प्यावे आणि शक्यतो घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा। तुम्ही देखील तोंडात रुमाल बांधून फिरताय, काय सांगाल कणकवलीचे वातावरण? काही म्हणजे आता सध्या प्रचंड असं हीट वाढलेली आहे, दुपारचं असं उन्हातनं घरातनं बाहेर पण पडता येत नाही आहे, त्यामुळे थंड पाणी किंवा या गोष्टीवर जास्त भर दिलेला आहे सध्या। उष्माघाताने एक रायगडमधील युवतीचा मृत्यू झाला आहे, काय आवाहन कराल जनतेला? योग्य ती काळजी घ्या, थंड पाणी किंवा थंड गोष्टी या ठिकाणी रोज पियत जा, एवढंच। भरपूरच उष्णाची लाट आहे, त्या आपण आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण भरपूर वाढवलं पाहिजे कंपल्सरी। थंड पाण्याने आंघोळ केली पाहिजे दिवसभरामध्ये, आणि जास्त करून उन्हासाठी आपण टोपी वगैरे वापरली पाहिजे उष्णापासून हे करण्यासाठी। सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे स्वतःची, व्यवस्थित ऊन तर आहेत बाहेर, पण बाहेर पडताना टोपी वापरली पाहिजे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, स्कार्फ वगैरे वापरला पाहिजे, भरपूर पाणी पिलं पाहिजे दिवसभरातनं। जळा वाढले काय? आज उन्हाचा होणाऱ्या त्रासामुळे मी सुद्धा पांढरे कपडे घातले जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये, तसेच लोकांनी 12 ते 3 हा प्रवास टाळावा जेणेकरून होणारा उष्माघाताचा त्रास त्यांना सहन करावा लागणार नाही। आज सर्वाधिक जास्त उष्ण तापमान आहे असा अंदाज व्यक्त होत आहे, त्याबद्दल? बरोबर आहे, आज TV सुद्धा सांगण्यात आलं होतं की 17 तारखेला सिंधुदुर्गामध्ये उष्णतेची लाट येईल म्हणून, त्याप्रमाणे लोकांनी ही सध्या दक्षता घ्यायची आहे की बरोबर उन्हाच्या ह्याच्यातनं बाहेर न पडणे हाच एक त्यामधला पर्याय आहे की 12 ते 3 आपलं काम टाळावं, आणि शक्यतो घरामध्ये बसल्यानंतर किमान अर्ध्या एक तासाने पाणी पित राहू। सिंधुदुर्गामध्ये उष्णाघाताचे प्रमाण वाढले आहे, गेली 4 दिवस सतत उन्हाचा पारा वाढलेला आहे।
37, 38, 40 पर्यंत हा पारा काही ठिकाणी होता. सिंधुदुर्गामध्ये हा पाऱ्याचं प्रमाण वाढत आहे, कमी होत आहे. मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने आज 17 एप्रिल रोजी सर्वाधिक तापमान हे सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये असण्याचा अंदाज व्यक्त केला होता आणि त्या अनुषंगाने सर्वांना अलर्ट देखील करण्यात आलेले आहे आणि या अनुषंगाने त्यांनी काय करावे आणि काय करू नये ह्याची माहिती देखील सांगितलेली आहे. आपण कणकवलीमध्ये आहोत. कणकवलीमध्ये देखील तापमान हे वाढत आहे. काल आणि दोन दिवसामागील दोन ते दिवसात बघितलं की 35, 36, 37, 38 यापर्यंत तापमान गेलं होतं आणि काही वेळा 40 पण जाऊन पाठी आलेलं आहे आणि त्या पद्धतीने सध्या आपण खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण पालघरमध्ये काल एका 16 वर्षीय युवतीचा मृत्यू झालेला आहे. कारण हा उष्णाघात आणि या उष्णाघातामध्ये आपल्याला डायरेक्ट सूर्याच्या संपर्कात न येता आपल्याला टोपी घालणे किंवा सतत पाणी पीत राहणे अशा असे सध्या याचा वापर करायला हवा किंवा प्रवास करताना नेहमी पाणीसोबत ठेवायला हवे. आणि जरी समजा कुठे जायचं यायचं असेल तर ते 12 ते 3 या दरम्याने आपण घरात राहणे गरजेचे आहे अशा सूचना देखील निवासी जिल्हाधिकारी यांनी आपल्याला दिल्या आहेत. आपण सध्या बघतो की जी रहदारी सुरू आहे सध्या आणि जे महत्त्वाची कामं आहेत ती कामं करण्यासाठी जे प्रवासी आहेत ते जात आहेत, पण ज्या आदेशाचं पालन जर केलं तरच कुठेतरी हा उष्माघात कमी आपल्याला भासू म्हणजे झळ कमी पोहोचेल. पण सध्याच्या घडीत हा उष्माघात वाढलेला आहे. आपण बघतोय की घामाच्या ह्या धारा आता सध्या गळत आहेत आणि एवढा जर उष्माघात असेल तर कुठे ना कुठेतरी आपल्याला आरोग्याला त्रास होणार एवढं मात्र निश्चित. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ज्या नागरिक असतील, प्रवासी असतील, त्यांनी ह्या उष्माघातासाठी वाचण्यासाठी पुढेपूर प्रयत्न करण्याची गरज आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण साध लाईव्ह, कणकवली. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साथ लाईव्ह सर यूट्यूब चॅनल. गोकुळ सोबत गोकुळ. कंपाऊंड बांधलं तर का सांगून बघलू ह्या आमच्या जमिनीत कंपाऊंड बांधा नको. जर तुला कंपाऊंड बांधायचं असेल तर बाहेर जाऊन ती दुसरी जमीन घे विकत नाही बांध. ह्यो काय का तयार नाही घराबरोबरला कंपाऊंड आमच्या जमिनीतला काय काढत ना. जो माणूस मी पुढे घेऊन घेत आहे ना तो सगळं माणूस त्याच्याच बाजून जाऊ लागलो. तंटा मुक्तीत गेलो, ग्रामपंचायतीत गेलो, तहसीलदार गेलो, पंताकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, तर पोलिसांकडे गेलो, सगळ्यांना आमका आम्ही माडकुलात फौजदारवाडीत आम्ही राहतो. आमचा घरबाट असा घरबाटात आमची 4 घरं आता दिसत असत. 4 घरं असत, ती 4 ची 5 घरं आपली झालेली असत जाऊ दे. पण आमचं जे घर होतं ते घराच्या घरावर त्यांनी कंपाऊंड बांधलं तर का सांगून बघलू ह्या आमच्या जमिनीत कंपाऊंड बांधा नको. जर तुला कंपाऊंड बांधायचं असेल तर बाहेर जाऊन ती दुसरी जमीन घे विकत नाही बांध. आता घराभोवतरी कंपाऊंड एवढं उंचीचं बांधू नको. तर तू आम्हाला सांगणारा कोण? माझी जमीन मी वाटलता करतलं. तर तुमची जमीन असं तर तुम्ही मापून बांधा ना. तू का 5 गुंठे जमीन असं तू माप. तर तो ऐकायला तयार नाही. मी माझे इथे वयवाट केलं, तिथे वयवाट केलं. तुला माहिती आहे का वडिलाला? तुझ्या माहिती होतलं तर वडिलाला तू विचार काय सर होता आमचा काय नाही तर ते विचार. मग तर त्याच्यानंतर तो आम्ही तंटा मुक्तीत गेलो, ग्रामपंचायतीत गेलो, तहसीलदार गेलो, पंताकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, तर पोलिसांकडे गेलो, सगळ्यांना आमका दाद घेऊ ना घे. मग दुसऱ्यांचे कागद आम्ही छापलो. शेवट उतला ह्यो काय का तयार नाही घराबरोबरला कंपाऊंड आमच्या जमिनीतला काय काढत नाही. तेव्हा आपण न बोलता पुढे एकदा आणखी करून बघूया, नाही तर प्रांतांकडे होतला आंदोलन बसायला 25 तारीखच्या आत. आधी अगोदर फेफरात होतला देऊया, त्याच्यात जर तो शरण येलो तर ठीक आहे. कारण ते का आत्तापर्यंत आडी शब्दांत बोलाग नाही. तू एक केलंच तुका बरोबर वाटता का? या वाकडा तिकडं काय करून ठेवलं तुका? तर मला बरं वाटतं तू कुठे जाशील तिथे जा. माझं लांब तगत हात पोतलेलो असा, तुझी आज कागद जिल्ह्याने पोतलेली असत बरोबर. आता होतं ती ऐकत नाही तेव्हा मग काय करूचा लागला. पण ह्याच्या पलीकडे मी काय होतला ह्या करणे नाही असं तू ऐकणेच नाही तर जाऊन झालं ठीक आहोतला. माझा काय प्रयत्न तर मी करीन, पण शेवटी माझी जमीन मी घेतलंच.
कारण का बांधकाम करता असताना त्या चिरे तीन काढूक लागलं. हे जमिनीत फुटे फुटे खडे येत आहे सुटले तेव्हा त्या कामगारांनी तीन चिरे काढल्याने आणि आमच्या लाईटीच्या खांबाकत धरून त्यांच्याने बांधकाम सुरू केल्याने तर तिसऱ्या माणसाने सांगल्यान पाव बांधताना सांगितलेल्या तू इथून जा आणि इथून तू जा हा म्हणून सांगितल्या आणि त्यांनी उजारी दाखवल्या आणि दुसरीच उजारीने तो बांधकाम सुरू केल्याने तेव्हा माझ्या मालकाक विचारलं तर दाखवलं त्याच्या बाजूसून जाता तर त्यांनी काय सांगितल्या तिला त्यांनी विचारलं त्यांनी त्यांनी सांगितल्यान तू काय करता तो करून मी लात मारून टाकून दे सांगितल्यानं आणि त्या का परत आम्ही सगळा पूर्ण त्याचं बांधकाम जायचं तो हलांग ना येऊ नाही आपण आमचा बघू आणि पूर्ण त्याचं बांधकाम झालं आणि इला आणि त्याला विचारलं हे बाबा काय केलं तर त्यांनी काय सांगितलं मी इथूनच सांगितलेलं मी जर खरंच सांगते तर देवळात चल मी खरंच सांगितलं की त्यांनी पलटी खाल्या असं करून आमच्या बाजूनी कोण नाही जो माणूस मी पुढे उन्हाने घेत आहे ना तो सगळं माणूस त्याच्याच बाजून जाऊ लागलो मग काय करणार सांगा रात्रंदिवस येड्यावर हे करू लागले आज आमचं येतो कुटुंब असा जरी आमचा मूलबाळ नसला तरी आमचा कुटुंब असा आता आम्ही इथे असून त्यांना कशी काय देतला हां तू गावाचं मोठं असी पैसेकार असी तू आमचा पैसे अधिक ना आमचा माणूस अधिक का आम्ही माणसासाठी झटतो तुका तिची माणुसकी आणि किंमत नाही रवा. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँडची लॉयड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही. सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवलीत हॅवल्स ब्रँडची सुसज्ज लॉयड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी 5-star एसी 4-star 3-star ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिस ही उपलब्ध. आता अधिक वेळ दवडू नका. पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपा समोर कणकवली. मोबाईल नंबर 9619-6115-58 आणि 9193-34-79-08. रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार विनायक राऊत यांनी जलजीवन योजनेमध्ये एका ठेकेदाराला धरून जे पैसे लुटले भ्रष्टाचार केला आहे हा जो स्कॅम झाला आहे हा प्रामुख्याने लांजा तालुक्यामध्ये झालेला आहे जो त्यांच्याच मतदारसंघात आहे. शिवसाई असोसिएट्स ही या कंपनीचं नाव आहे आणि त्यांचे मुख्य प्रमोटर हे रवींद्र डोळस हे त्यांचे चीफ प्रमोटर आहेत. ह्या 109 महसुली गावांमध्ये जवळपास 64,41,67,000 रुपयांची कामं मंजूर झालेली आहे. रवींद्र डोळस जो उबाटा गटाचा पदाधिकारी आहे जो ह्या कामांचा कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आहे ह्या एकट्या माणसाला 34 कोटीची कामं जवळपास मिळालेली आहेत. कामं मिळाली आहेत 33 कोटी 92 लाखाची. आत्तापर्यंत कामं झाली फक्त 16 लाखांची अशी नोंद दिसते. डायरेक्ट विनायक राऊत हा बेनिफिशियरी आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला घेण्याचा प्रयत्न होतोय. निलेश राणे एक आरोप केलाय असल्या फाडतूचा आरोपाला मी उत्तर दिलेलं आहे. आमच्यात अरविंद डोळसने पण उत्तर दिलेलं आहे. हा इथे सिंधुदुर्गामध्ये टक्केवारीवर जगणारा निलेश राणे माझ्यावर एक पैशाचा आरोप असेल तर तुझ्या पूर्ण यंत्रणेला शोधून काढून दाखव नाही तर तोंड काळं कर. आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत 58 प्लॉटचा गृहनिर्माण प्रकल्प. 12.5 एकरात होतोय प्रकल्प. स्वतःच्या हक्काचं घर बंगलो बांधण्यासाठी सुवर्ण संधी. वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य 12.5 एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा 58 प्लॉटचा शानदार निवासी वास्तू प्रकल्प. वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प. प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण. प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था. प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके
9921-23-78-90-21-76-13-57 आणि 93-22-69-63-81. रामनवमीनिमित्त संपूर्ण देशभरात उत्साह आहे. अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी सूर्यतिलक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. दुपारी 12 वाजता सूर्याच्या किरणांनी रामलल्लाला तिलक लावला. सुमारे 4 मिनिटं सूर्याची किरणं मूर्तीच्या डोक्यावर पडत होती. अशा प्रकारे रामलल्लांचा सूर्याभिषेक सोहळा पार पडला. दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमी. जग बदलू इच्छिणाऱ्या उद्योजकांशी बोलणं खरोखरच हृदयस्पर्शी आहे. ज्यामध्ये बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत, त्यांना खरोखरच जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. मला वाटतं की दुसऱ्या क्रमांकावर नाही तर पहिल्याच क्रमांकावर असला पाहिजे अशी यंग इंडियाची मानसिकता विराट कोहलीसारखीच आहे, असं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे.
बेरोजगारीच्या प्रश्नावर रघुराम राजन म्हणालेत की आम्हाला प्रश्न पडतो की नोकऱ्या कशा निर्माण करायच्या. माझ्या मनातले उत्तर अंशतः आपल्याकडील लोकांच्या क्षमता वाढवण्यासाठी आहे. नोकऱ्यांचं स्वरूप बदललं पाहिजे आणि दोन्ही आघाड्यांवर काम करण्याची गरज आहे. तरुण भारतीयांची मानसिकता विराट कोहली सारखी आहे, त्याच्या ठिकाणी जातात जिथं त्यांना अंतिम बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं खूप सोपं वाटतं. त्यांना खरोखरच स्वतःचा जागतिक स्तरावर अधिक विस्तार करायचा आहे. मी जगात कोणापेक्षाही दुसऱ्या क्रमांकावर नाही अशी विराट कोहलीची मानसिकता असणाऱ्या यंग इंडियातील तरुण नवसंशोधक सिंगापूर किंवा सिलिकॉन व्हॅलीला जात आहेत. म्हणूनच भारतानं मानवी कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे असाही सल्ला त्यांनी भारत सरकारला दिलाय. आम्हाला हे विचारावं लागेल की त्यांना भारतात राहण्याऐवजी भारताबाहेर जाण्यास भाग पाडणारं काय आहे. पण यापैकी काही उद्योजकांशी बोलणं आणि जग बदलण्याची त्यांची इच्छा पाहणं आणि त्यापैकी बरेच जण भारतात राहून आनंदी नाहीत हे खरोखरच हृदयस्पर्शी आहे अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. अनंत टी दे रिफ्रेश हमें. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड. निलेश राणेंकडून घोटाळ्याचे आरोप, विनायक राऊतांचे थेट उत्तर. सावधान, सिंधुदुर्गात उष्म्याची लाट.
आणि रामजन्मोत्सवाचा जल्लोष। हेडलाईन्सचे प्रायोजक होते टायझर, गो रॉयल विथ ऑक्सफर्ड। बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची। पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलाय। धन्यवाद।